आवाज मानदेशाचा। 2 वर्षांच्या विरहानंतर सुवासिनींनी मोठ्या श्रद्धेने आपल्या सीतामातेच्या दर्शनासाठी सीतामाई डोंगराकडे धाव घेतली। मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर वाणवसा घेण्यासाठी आलेल्या सुवासिनींच्या अलोट गर्दीने कुळकजाई तालुका माण येथील श्री सीतामाईचा डोंगर भरून गेला होता। माण तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या कुळकजाई या समूह ग्रामपंचायतीच्या कळसकरवाडी हद्दीमध्ये माण आणि फलटण तालुक्याच्या सीमेवर श्री सीतामाईचे अतिप्राचीन मंदिर आहे। आख्यायिकांनुसार हा परिसर रामायणातील दंडकारण्याचा असल्याने मानले जाते। श्री लक्ष्मणाने सीतामातेला वनवासात सोडले होते। या मंदिर परिसरातच माण तालुक्यातून वाहणारी माणगंगा आणि फलटण तालुक्यातून वाहणारी बाणगंगा या नद्यांचा उगम होतो। तसेच असे म्हटले जाते की इथून जवळच लवकुश यांनी प्रभू रामचंद्राचा अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवला होता। तो कठीण म्हणजे वारुगड किल्ला होय। तसेच श्री सीतामातेच्या गुरूंचे स्थान म्हणजे तातवडा किल्ला अशी आख्यायिका आहे। हे ठिकाण सीतामातेच्या वास्तव्याने पावन झाले असल्याची भावना सुवासिनींच्यात आहे। त्यामुळे इतर कोणत्याही ठिकाणांपेक्षा या सीतामाई डोंगराकडे येण्यासाठी सुवासिनींचा ओढा असतो। त्यामुळे आज सकाळपासूनच श्री सीतामाई मंदिर परिसरामध्ये सुवासिनींचे मोठे लोंढे येत होते। मोठ्या भक्तिभावाने सीतामातेचे दर्शन घेतल्यानंतर हळदी कुंकू हळकुंडे खाऊची पाने खारीक खोबरे दालचिनी लवंग वेलची तिळगुळ यासह विविध वस्तूंचा वाणवसा देण्याघेण्यात महिला व्यस्त होत होत्या। एकमेकींना बांगड्या चुडे भरले जात होते। त्यानंतर परिसरात असलेले छोटे दगड एकावर एक मांडून प्रतिकात्मक संसार मांडत होत्या। यानंतर इथं असलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे आणि मुबलक पाण्याच्या सोयीमुळे सुवासिनी इथंच रेंगाळत होत्या। तसेच सोबत आणलेल्या जेवणावर इथेच ताव मारत होत्या। मेवा मिठाईची महिलांसाठी आवश्यक वस्तूंची खेळण्यासाठी दुकाने याची रेलचेल होती। श्री सीतामाई देवस्थान ट्रस्टने यात्रेचे अतिशय नेटके नियोजन केले होते। दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवानंद तुपे आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र मलवडीच्या कर्मचाऱ्यांनी प्रथम उपचाराची सोय केली होती। दहिवडी वडूज फलटण बारामती आदी आगारांमधून जादा बसची सोय करण्यात आली होती। सीतामाई वनवासात असता मान व बाण गंगेचा उगम वाल्मिकी आश्रमात लवांकुश जन्म त्यांचे धनुर्विद्येचे शिता संगीत शिक्षण या ठिकाणी मान गंगेचा बाण गंगेचा उगम होऊन दोन्ही नद्या पंढरपूर क्षेत्री केले आहे। या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी 8 जानेवारी लाखो देडी या ठिकाणी संख्येने उपस्थित झाली आहे। सर्व भक्तांनी देडी भक्तांनी सर्वांनी सीतामातेचा कोटीपटी आशीर्वाद हृदयभर लाभो ही पुजारी नात्यानं आईसाहेबांच्या चरणी विनंती करून आज माण तालुक्यात सीतामाई तीर्थक्षेत्र येथे मकर संक्रांतीनिमित्त हजारो लाखो महिला आता उपस्थित झाले आहेत आणि त्या महिलांची आमच्या कुळकजाई सीतामाई ट्रस्टच्या वतीनं सर्व पिण्याच्या पाण्याची दर्शनबारीची पोलीस कर्मचारी आणि सर्व गावातील सर्व नागरिक गावची ग्रामपंचायत सर्व विविध मंडळे सर्व इथं हजर आहेत आणि सर्वांच्या सहकार्यानं मी सीतामाईची मकर संक्रांत यात्रा अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडत आहे। माण सुपर न्यूज साठी प्रतिनिधी बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच माण सुपर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।